भंडारा जिले में राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई इनके संयुक्त विद्यमान से मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन 9 मार्च को जिला सामान्य अस्पताल भंडारा यहां किया गया था। इस शिविर में विशेषज्ञ न्यूरो फिजिशियन द्वारा निःशुल्क जाँच एवं उपचार, ईईजी, रक्त जाँच, समुपदेशन, भौतिक उपचार, व्यवसायोपचार, वाचा व भाषा विकार उपचार व 3 माह की दवाइयाँ भी दी गयी। इस कार्यक्रम का उद्घाटन जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाब, जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकुवर के हस्ते किया गया। इस शिविर के उपलक्ष्य एपिलेप्सी फाउंडेशन के संस्थापक एवं प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर निर्मल सूर्या तथा सहायक संचालक स्वास्थ्य सेवा नागपुर मंडल नागपुर डॉक्टर प्रमोद गवई भी उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत रिबिन काट कर की गयी और उपस्थित अतिथियों ने मार्गदर्शन किया। एपिलेप्सी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित डॉक्टर निर्मल सर विशेष अतिथी आणि उद्घाटक, तसेच डॉक्टर प्रमोद गवई सर ADHS नागपूर, माझे मित्र डॉक्टर मिलिंद मुमकुवर सर DHO, डॉक्टर अतुल कुमार टेंबोने सर ACS, डॉक्टर प्रशांत वाघाळे, श्री मनीषजी नंदनवार CPM नागपूर मंडळ नागपूर, उपस्थित सर्व माझे आरोग्य कर्मचारी अधिकारी, उपस्थित नर्सिंग स्टूडेंट आणि लाभार्थी, आज हा 105वा शिबिर आहे जे डॉक्टर निर्मल सर आणि जी टीम आहे एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांची आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जे पूर्ण देशामध्ये ही शिबिर राबवतात ते अत्यंत अतुलनीय कामगिरी आहे। एवढ्या टीमला घेऊन आपल्या या एवढ्या दूरपर्यंत मुंबई किंवा दिल्लीवरून किंवा चेन्नईवरून जी टीम आपल्यासाठी उपस्थित झालेली आहे आणि ती फक्त आणि फक्त याच्यासाठी का रुग्णसेवा देण्यासाठी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हेतू नाही, फक्त आणि फक्त रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहायला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी व्हायला नको। एपिलेप्सीचे जे पेशंट असतात ती पेशंट आपण बघितले असतात, आता आपल्या वार्डात एक पेशंटसुद्धा भरती आहे जो कॅटरर्सकडे काम करत होता स्वयंपाक करायचा आणि ते स्वयंपाक करता करता तो कढईमध्ये पडला आणि तो जळलेला आहे। अशा प्रकारचे बरेचसे धोके होतात एपिलेप्सी पेशंटसोबत की त्याला स्वतःला माहीत नसतो की मला झटके कधी येतील आणि मी कोणत्या परिस्थितीमध्ये जाणार। अशा प्रकारची ट्रीटमेंट ही रुग्णांना योग्य आणि नियमित मिळाली पाहिजे याकरिता सरांचा हा प्रयत्न हा वाखाणण्याजोग्या आहे आणि यांची जी धावपळ आहे की अशा प्रकारचे रुग्ण किती लवकरात लवकर बरे होतील आणि त्यांना आपण उपचार पद्धती जी आहे ती उपचार पद्धती शासनामार्फत आणि सरांच्या फाउंडेशनमार्फत 3-3 महिन्याची मोफत आपण इथं पुरवणार आहोत आणि त्या अनुषंगाने सरांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत आहेत आणि असे जे कार्यक्रम आहेत ते अशा कार्यक्रमाला आपले जे लाभार्थी आहेत ती लाभार्थ्याची जी इच्छा आहे की इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती जास्त असायला पाहिजे किंवा आपणसुद्धा कलेक्शन करताना लाभार्थी जास्तीत जास्त आले पाहिजे याचाच आपला उद्देश असायला पाहिजे। आपण आज आपल्याकडे भंडारा जिल्ह्याचे लाभार्थी आहेत, गोंदिया जिल्ह्याचे लाभार्थी आहेत आणि होऊ शकला वेळेवर पोहोचले तर वर्धा जिल्ह्याचे सुद्धा लाभार्थी येतील। असे सरांचा जो कार्यक्रम आहे सरांचा कार्यक्रम एकदम अमाप आहे आणि अवाढव्य आहे। त्यांच्या कार्याला आपण जेवढे मी जेवढे बोलणार तेवढे शब्द कमीच पडतात, तरी सरांचा हा ही जी सेवा आहे ही सेवा अशी सतत सुरू राहावी आणि जे काही एपिलेप्सीचे पेशंट आहेत, आकडीचे दमे आणि झटक्याचे जे पेशंट आहेत ते झटक्यांना निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबाला समाधान लाभो असे मी माझे वक्तव्य बोलून 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। उपस्थित मान्यवर स्टेजवरून आणि माझ्यासमोर उपस्थित सिस्टर्स डॉक्टर्स आणि ते पेशंट्स आहेत त्यांना सर सांगितले की आज आपला 105वा कॅम्प आहे, पण भंडाराला आज 4th कॅम्प आहे। त्याला पूर्वी 2000 आपला 2012 फर्स्ट कॅम्प झाला होता, त्यावेळेस ते हेल्थ मिनिस्टर डॉक्टर मिस्टर शेट्टी इथे उपस्थित होते
395 पेशंट आपला बघितले होते. त्यानंतर 2016 आपला सेकंड कॅम्प इकडे झाला होता. नंतर आता 2018-19 प्री कोविड तिसरा कॅम्प झाला होता आणि आता आज 2024 आपला चौथा कॅम्प आहे. तर भंडाराचा कॅम्प रेग्युलर होते. मी विदर्भाच्या जे दिवस पण कॅम्प घेते, दोन कॅम्प घेते, ते लांबवरून आम्ही आते, टीम आते, त्याला कसं बेस्ट पॉसिबल आम्ही लोकांना सर्विस देऊन सकते त्यामुळे आम्ही दोन कॅम्प करते. तर भंडाराचे गडचिरोली, कोई वेळ वर्धा आणि गोंदिया, कोई टाईम वर्धा आणि रामटेक, त्याचा एक मिक्स करून आम्ही कॅम्प घेते. तर कॅम्पचा विषय कशाला कॅम्प घेते, 2011 महाराष्ट्र गव्हर्नमेंट मला सांगितले होते की आपला 5000 पेशंट एपिलेप्सीचा आहे, त्याला काही उपचार नाही आहे. डॉक्टर सूर्या, तुम्ही काही करणार काय आमच्या पेशंटचा? तर आम्ही एक PIP तयार केले आणि कसा कॅम्प घेऊन पेशंटला औषध घेऊन कसा कमी करू शकते. 2011 जी मी कॅम्प चालू केले होते, तर फर्स्ट कॅम्प आम्ही रत्नागिरीला सिंधुदुर्गला घेतले होते. महाराष्ट्राच्या ट्रीटमेंट गॅप जे एपिलेप्सीचा आहे ते 78% होते. आणि हे महाराष्ट्राच्या काही ट्रीटमेंट गॅप 78% आहे काही हे कॉमन नाही आहे. असं नाही आहे की महाराष्ट्र एक वेगळे स्टेट आहे. इंडिया आणि डेव्हलपिंग कंट्री तिथे पण ट्रीटमेंट गॅप 75% आहेत एपिलेप्सीच्या. आणि हे रुरल एरिया UP बिहारला तो 80% पर्यंत आहेत. तो महाराष्ट्रला ऑथेंटिक आम्ही जे घेतले होते, लोकाला इंटरव्ह्यू केले होते, 78% ट्रीटमेंट गॅप होते. दर कॅम्पला 3 महिन्याच्या औषध पेशंटला मुफ्त मिळते. डॉक्टर बघते, ते प्रॉपर डॉक्टरचे तपास होते. पेशंटला ईजी पण होते फ्री. आज पण आपल्या 4 मशीन लावली आहेत, जे पण पेशंटला जरूरत आहे त्याला ईजी मुफत होणार. आणि नंतर 3 महिन्याच्या औषध फ्री मिळते. 2 महिन्यानंतर आमची टीम पेशंटला फोन करून सांगते, तुमचा कसा आहे, काय आहे, औषध आहे की नाही आहे, तुमचा काही साईड इफेक्ट आहे काय, आणि ते पेशंट त्याला सांगते त्याप्रमाणे मी ते पेशंटला गाईड करतो. कोणाचे पण सिरियस साईड इफेक्ट आहे त्याला सिव्हिल हॉस्पिटल सर्जनला मी फोन करून सांगतो की बाबा हे पेशंटला बघा, आणखीन काय प्रॉब्लेम आहे. तर आमचे जो लोकल न्यूरॉलॉजिस्ट आहे, आता भंडाराचा डॉक्टर पण आले, गोंदियाचा डॉक्टर पण आले, नागपूरवरून डॉक्टर आले, त्याला मी रिक्वेस्ट करते की बाबा हे पेशंट मी पाठवतो, जरा त्याला काय प्रॉब्लेम आहे जरा बघा आणि मला फोन करा. महाराष्ट्राचा कोई असा न्यूरॉलॉजिस्ट नाही आहे, ते मला काय पण फ्री पण बघते पेशंटला मला बोलल्यानंतर. तो आता साहेब द ट्रीटमेंट गॅप लास्ट 2 इयर्स इज 28%. तो महाराष्ट्र हॅज शोन द वर्ल्ड की आपले लगातार औषध दिली पेशंटला, त्याला फॉलोअप केले, त्याला तपासून प्रॉपर तपासून औषध दिले, तर ट्रीटमेंट गॅप मेडिसिन भरून कमी करा शकते. आणि हे आपलं एक जो मॉडेल क्रिएट केले आहे, महाराष्ट्र मॉडेल, हे आपला वर्ल्ड पर कुठे नाही आहे. तर ही एक माझी खात्री आहे की मी असं काय करून शकते की पेशंटला बेनिफिट होते. आता पण तुम्ही बघितले, एक रामटेकवरून पेशंट आले होते की मी पूर्वीला रामटेकला आले होते, मला एकदम बरं आहे, मला आत्ता पण औषध पाहिजे. तो ते एक विश्वास जो पेशंटला आहेत एपिलेप्सीला, ते बहुत इम्पॉर्टंट आहेत. कसं एपिलेप्सीसाठी लोकांचा प्रॉब्लेम होते, त्याला हीन भावना होते, त्याला मित टॅबू आहेत, जुता लावते, कांदा सुगावते, उपरी हवा आली, ते काय भूतप्रेत आले, तसा करून लोकांच्या लग्नाचा प्रॉब्लेम होते, मुला मुलगीच्या ते प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम होते. ने मी तुमच्या सांगतो की असा काही प्रॉब्लेम नाही आहे. 75% पेशंट एक औषध रेग्युलर घेतले तर ठीक होणार. आणि आपला हे बाबत लोकांच्या एक जनजागृती करायला लागते की हे बिमारी चा इलाज आहेत. ते 2 मिनिट फिट आऊन गेले तर तुम्ही नॉर्मल आहे. माझ्या इकडे 10-12 पेशंट आज आहेत, ते तुमच्या तुम्ही ज्याला भेटते तर त्याला ते भेटणार की ते कशाला रात्रीच्या ट्रेनवरून आऊन संपूर्ण दिवस आज काम करणार, उद्या पण तिथे काम करणार,
आणि तुमच्या लागतेत नाही की तुमच्या तुम्ही आणि ते पेशंटला काय फरक आहे, ते दोनों एक दिसते. आणि आता तुम्ही माझा हे कार्यक्रम संपन्न केले की 10 मिनिट इथे थांबा. तुमच्या हे दिव्या तुमच्या एक योगाचा कार्यक्रम देणार 10 मिनिट. ते पण एपिलेप्सीचे रोगी आहेत, पण ते एपिलेप्सी ओव्हरकम केली, औषध घेतात आणि हे रेग्युलर योगा करते. तर ते तुम्ही 10 मिनिट करून सांगा की नॉर्मल पेशंटला पण योगा करायला किती त्रास होती आणि हे आपला पेशंट कसा करते. आणखीन 2-3 दुसरे पेशंट, एक पेंटर आहे, एक बँकर आहे, तो हे पेशंट नॉर्मल आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ब्रेनला एक करंट जास्ती होते, त्याला औषध दिले तो आपला औषधच्या बराबर होते. आजच्या कॅम्पवरून तुम्ही लोकांचा फार जरूरत आहे. अंदर पेशंटला गाईड करायला लागते. तुम्ही कोणाच्या पेशंटला थेरापी पाहिजे, स्पीच थेरापी पाहिजे, याचं नान मुलगे आहे, ते मेंटली स्लो आहे, स्लो लर्नर आहे, कोणाचे डिसेबिलिटी आहे, त्याला आपल्या डिपार्टमेंटला गाईड करू. त्याला तुम्ही हे जो एक मौका तुमच्या मिळले आहे त्याला तुम्ही बेनिफिट घ्या. आणि आजचे दिवस जरा स्ट्रॉंग हार्डवर्क करा माझ्यासाठी, तर तुमच्या डेफिनेटली सॅटिस्फॅक्शन होणार ॲट एंड ऑफ द डे. थँक्यू व्हेरी मच सर. आय होप एव्हरीबडी वर्क हार्ड टुडे. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. मैं अपने आपको इंट्रोड्यूस करूँगी. सब पहले मेरा नाम दिव्याशिनी शर्मा है, मैं मुंबई से हूँ. करेंटली मैं LLB कर रही हूँ. मैंने रिसेंटली अपना ग्रेजुएशन कम्प्लीट किया SNDT कॉलेज से, और मैं सिद्धार्थ कॉलेज से, सिद्धार्थ यूनिवर्सिटी से मैं LLB 3 इयर्स का कोर्स कर रही हूँ, जो कि मेरा फर्स्ट ईयर चल रहा है. एंड आई एम अ पर्सन विथ एपिलेप्सी. मुझे भी एपिलेप्सी है. मैं 2013 से डॉक्टर निर्मल सूर्या सर के पास आ रही हूँ, अपना इलाज करवा रही हूँ. और फ्रॉम लास्ट 5 इयर्स मैं वहाँ पे योगा सेशन ले रही हूँ, जैसे कि मैं अभी आप लोगों को बताने वाली हूँ कि हम योगा में क्या क्या कर सकते हैं और योगा हमारे एपिलेप्सी के लिए कितना इम्पोर्टेंट है. उसके बाद मोबाइल मेडिकल यूनिट का लोकार्पण किया गया. राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य में मोबाइल मेडिकल यूनिट उपक्रम अंतर्गत राज्य के दुर्गम और अति दुर्गम क्षेत्र में जिस जगह स्वास्थ्य सेवा से नागरिक वंचित है, ऐसे नागरिकों को स्वास्थ्य की सुविधा दी जाती है, जिसके अनुसार राज्य कार्यालय के द्वारा प्राप्त मार्गदर्शक सूचना अनुसार जिला स्वास्थ्य सोसाइटी भंडारा के द्वारा भंडारा जिले में एक मोबाइल मेडिकल यूनिट जिला स्तर पर कार्यान्वित करने का प्रस्तावित था, जिसके अनुसार जिले के दुर्गम और अति दुर्गम क्षेत्र के गांव, जिस समुदाय में स्वास्थ्य अधिकारी भी नहीं, ऐसे 50 गांव की नियुक्ति की गई. इसके बाद एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई से आए वॉलेंटियर ने योग के माध्यम से कैसे इस रोग का इलाज किया जाता है यह बताते हुए उपस्थितों को योग कराया.
बॉडी एक्सरसाइज 1 2 3 4 5 एंटी क्लॉकवाइज 1 2 3 4 5 ये हमारा था वार्म अप सेशन, ठीक है। अब नेक्स्ट हम करेंगे वृक्षासन। एक पैर पे हमें खड़े होना है, एक पैर यहाँ पे लेंगे, हाथ ऊपर की तरफ, होल्ड इट योरसेल्फ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाउन, वेरी नाइस। आप सब उस तरफ देखेंगे, ओके, हाथ ऊपर की तरफ, गो डाउन, होल्ड इट 1 2 3 4 5 कमर पे हाथ हाथ पीछे की तरफ 1 2 3 4 5 वेरी नाइस ओके। अब सब पद्मासन में बैठे, पद्मासन में एक पैर ऊपर की तरफ, दूसरा पैर उसके पैर, ठीक है, हाथ नीचे, झूला आसन, बचपन में हम झूलते थे, नहीं हमें झूलना है आज, चलो चलो होल्ड करो 1 2 3 4 5 ओके, वेरी नाइस। अब हम जो ये पद्मासन कर रहे हैं इसमें हमको फ्लेक्सिबिलिटी कैसे लानी है, ये हाथ से आपको ये पैर टच करना है, ये हाथ से ये पैर, हो गया टच, हो गया, अब पीछे से टच करो, पीछे से टच, आगे से हो गया था पीछे से करो। ये बात होती है एक पर्सन विद एपिलेप्सी और एक नॉर्मल इंसान में, ओके। नेक्स्ट सबसे इजी, बहुत आसान है, ठीक है, चलो पैर आगे की तरफ, ओके, पैर आगे की तरफ, वेरी नाइस ठीक है। अब ये पैर को कुछ भी नहीं करना है, बहुत आसान है, ठीक है, सब ट्राई करेंगे, आसान था किया, इससे किया, एक ऊपर करके एक हाथ टच करना है, ओके, स्टैंड अप, लास्ट और सबसे आसान, ठीक है, ये सबसे आसान है, सबको आना चाहिए, चलो इसके साथ ही मुंबई से आए एपिलेप्सी फाउंडेशन के डॉक्टर और सहयोगियों की टीम को प्रमाण पत्र भी दिए गए। भंडारा जिले के हजारों मरीजों ने इस शिविर का लाभ लिया।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।